असं धनु काका म्हणतात काय काय ते माहित नाही, पण हे सगळे माधवजी जानकर बाळासाहेब हे ते सगळे लांब लचक यादी आहे सगळे मान्यवर. मला एक सांगावं, हे एवढे बोलले मला का बोलवलं मला तेच कळत नाही, काय शिल्लकच सोडून दिलं. पण एक सांगतो, बाय हार्ट बाय हार्ट. एक सांगतो, जो कोण काय पण म्हणत असेल त्यांना विचारत नाही, जाऊन द्या कॉलेज तुटली झाली काय बस काय बस काय ऐकाय ऐकाय. मला एक सांग, इथं जेवढ्या आहेत महिला वडीलधारी लोक येते, एक लक्षात घे, आज आपण बोलतो ज्यांनी काळजी घेतली त्याची आपण काळजी नाही घेणार तर कोणाची काळजी घेणार? तुम्हाला वाटते का ही तुमची काळजी घेणार नाही? अहो तुमचे वडीलधारी लोकांची मुलगी आहे, मित्रांची बहीण आहे, आज तिला नाही मतदान करायचं कोणाला करायचं? एक सांगतो, तुम्ही जर केलं नाही ना, एक सांगतो नीट ऐका, मी राजीनामा देईन मग तिला तिथनं निर्णय निवडून. पण तसं होत नाही नीट ऐका, नाही तर इथं आहे ना मी येताना बघत होतो हे सगळं आहे ना कंपाऊंडला अगोदर कुलूप लावलं, तुम्ही हो म्हणा तर सोडणार बाहेर, नाही तर इथं बोललं बसा. हा काय ते जीवा भावाचे त्यांच्यासाठी नाही करायचं कोणासाठी करायचं? आज तिला संधी मिळाली पाहिजे का नाही मला सांगा, नाही जाऊ कधी मिळणार? काळ्याची पांढरी झाल्यानंतर जेव्हा ती तुमच्यासाठी काय करू शकणार नाही, मग आता तिला नाही निवडून दिलं तर माझ्याशी गाठ आहे का? तुम्ही पण नाही विचार करत असणार, मग आधी झाल्यानंतर काय ठेवलंच नाही. हे रेल्वे लाईन हे कशामुळे होतात ऐकून घे, हो थांब 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 की तिथे ऐका ऐक ना, ते कशामुळे होत होत कशामुळे होतात? ज्या वेळेस एक नियोजन केलं जात, नियोजनच्या माध्यमातून संपूर्ण सगळ्या इकडं तिकडं तुम्ही निधीचं वाटप केलं जातं, काय होतं मला सांगा? बीड म्हणजे आज फरक पडला का नाही? फगाशी शेवटी पाणी आम्ही देणार लक्षात घ्या, तसलं नाही पाणी, फार निरा देवगर हे जे धरणं आहेत तिथं सपाट जमीन आहे, तिथं सगळं हे सह्याद्रीचे डोंगर आहेत, तिथनं दादा म्हणजे म्हणाले ना त्यातनं इथनं पाईपलाईन येते. अहो मला सांगा हे कधी होणार? जेव्हा स्टेबिलिटी म्हणतो, जेव्हा स्थिर सरकार असतं, तुम्ही त्याच्यात काय करणार? अहो यांचं एक मत पण होईल ना कोण त्याच्यावरती हे काय तर त्याच्यावरनं बांधणं, एक नेतृत्व तर तुम्ही स्वीकारा. मी कोणाचं कौतुक करायला मोकळा नाही आहे, पण एक सांगतो, अनेक पंतप्रधान जवळनं बघितले, आज मला सांगा, आज महाराजांचं नाव घेऊन त्यांचे विचार आचार आचरणात आणले कोणी? गरिबी हटाव देश बचाव, हा बोलणं सोपं, जय जवान जय किसान माझ्यावरती विश्वास ठेवू नका. पण एक सांगतो, विचार करा ना, तुम्ही सज्ञानात तुम्हाला मताचा अधिकार आहे, मग का विचार करत? आज मला सांगा, आज गरिबांच्या
हे संपूर्ण घरकुल हे ते का त्यावेळेस झालं नाही जवानांच्या बाबतीत? तेव्हा आज तुम्ही विचार करा, किसान म्हणजे शेतकरी आज जे योजना राबवल्या जातात तुम्ही विचार करा का? आम्ही सांगितलं पाहिजे आणि एक सांगतो, कृपया करा माझ्या बहिणीला निवडून द्या. तलवार उत्साह आता माझ्या नड्यावर नको, पण कधीतरी आणण्याच्या विरोधात आणि कधीतरी तुम्ही स्वतःच्या हित अंतःकरणाला विचारा, मग तुम्हाला कळेल. चप्पत मला का बोलवलं मला माहित नाही, पण मी आलो चप्पू मध्ये ते यायला हेलिकॉप्टर भेटतंय म्हणलं कधी ना बसलो तर आपण जाऊ म्हणून आलो मी. असं तुम्हाला वाटत असं मी आलो इच्छा करता नीट वागा नका करून लांब लक्षात सगळे भाषण होत होते. त्यांना बहुतेक लोकांना पेंग आलेली दिसते मतदानाच्या दिवशी, मेहरबानी करून आत्ता पेंगा, पण त्यावेळेस पेंग येऊन देऊ नका सांगतो, नाही तर छळायला मी येणार तुम्हाला. वाकून नमस्कार करतो याची ही प्रजासभा नव्हती, ही विजय सभा होती लक्षात घ्या. आता काय बोलायचं? एवढंच लक्षात ठेव, नेहमी काल पण तुमचं होतं, पंकजा काय वेगळे नाही, मुंडेसांचं अंतकरणात ना मला अनेक लोकांना नाही, त्यांचं कोण नव्हतं, आमचे वडील वारल्यानंतर कोण नव्हतं, माझं बोट धरलं त्यावेळेस माझं बोट कधी धरलं माझ्या गळ्याची शपथ महाराजांची शपथ तुम्हाला सांगते. कोणी पण काय म्हणलं ना प्लीज शपथ सांगतो, तिला देणार नाही काय मी माझ्या बरोबर मी राजीनामा देतो आणि तिथं तिथून निवडून आणतो मग बघतो तुमचं सगळेजण हात उंचावर. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.